वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। मुलांनो आपला आजचा जो विषय आहे तो आहे मराठी। आणि आज आपण मराठी मध्ये इथे चित्र वाचन शिकणार आहोत। बघा एलकेजी यूकेजी ला मुलांना अशा पद्धतीने चित्र दाखवली जातात आणि त्या चित्रांवरून मुलांना वाक्य तयार करायला शिकवली जातात। ठीक आहे, चित्र दाखवलं जातं आणि मुलांना काय विचारलं जातं की या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं, तर मुलं साधारणतः सांगतात की आता इथे जे चित्र आहे त्यामध्ये झाड दिसत आहेत, बदक दिसत आहे, कुत्र्याचं पिल्लू दिसत आहे। ठीक आहे, तर अशाच पद्धतीने चित्र वाचन आपण आज इथे बघणार आहोत। तर मराठीचं हे क्लास फर्स्टचं बुक आहे आणि त्यामधील सेकंड नंबरची जी कथा आहे बघा, दोघेही जिंकू चित्रकथा आहे, ही कथा आपण इथे बघणार आहोत। तर मग ठीक आहे, सुरुवात करूया। बघा दोघेही जिंकू, आता इथे बघा एक पिक्चर दिलेला आहे आणि या पिक्चरवरून एक गोष्ट तयार केलेली आहे। आपण मुलांना क्लासमध्ये किंवा घरी देखील आपण मुलांना अशा वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र दाखवून मुलांना आपण स्टोरी तयार करायला शिकवू शकतो। आता इथे पहिल्या चित्रामध्ये इथे काय काय दिसत आहे, बदक आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे, झाडं आहेत आणि कुत्र्याचं पिल्लू पुढे चाललेलं आहे। तर यावरून वाक्य तयार करायचे आहे, एक होते बदक आणि एक होते कुत्र्याची पिल्लू। ठीक आहे, अशी छोटी छोटी वाक्य मुलांनी इथे तयार करायची आहेत। दोघे काय होते, दोघेही मित्र होते। आता पुढे चित्र आहे बघा, यामध्ये एक मोठं झाड दिसत आहे, कुत्र्याचं पिल्लू पुढे पळताना दिसत आहे आणि बदक त्याच्या मागे हळूहळू चालत आहे। तर वाक्य कशी तयार करणार, दोघांची पळण्याची शर्यत लागली आहे, कारण कुत्रा पळताना दिसतोय आपल्याला, हे कुत्र्याचं पिल्लू पळत आहे, बदक त्याच्या मागे मागे येत आहे, म्हणजे दोघांची शर्यत लागलेली आहे। कुत्र्याचे पिल्लू पळत पळत पुढे गेलं आणि बदक त्याच्या मागे हळूहळू चालत निघाले। पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये बघा, इथे काय दिसत आहे, तर एक नदी दिसत आहे। चित्रामध्ये आपल्याला एक नदी दिसत आहे आणि कुत्र्याचं पिल्लू जे आहे ते नदीच्या काठावरती इथे येऊन थांबलेलं आहे आणि बदक हळूहळू चालत परत त्या काठापर्यंत पोहोचत आहे। तर बघा, रस्त्यात होती नदी, नदी कशी पार करायची पिल्लाला समजेना, ते नदीच्या तीरावर थांबलं, म्हणजे नदीच्या काठावरती कुत्र्याचं पिल्लू येऊन थांबलं। बदक चालत चालत तिथे पोहोचले, बदक तिथे चालत चालत आले। आता पुढच्या चित्रात बघा, इथे बदकाने काय केलेलं आहे, कुत्र्याच्या पिल्लाला आपल्या पाठीवरती घेतलेलं आहे। बदकाने पिल्लाची अडचण ओळखली। इथे काय लक्षात येत आहे की कुत्र्याचं पिल्लू थांबलंय, म्हणजे त्याला पाण्यातून पुढे जाता येत नाहीये, हे कुणाच्या लक्षात आलं, बदकाच्या लक्षात आलं। मग बदकाने पिल्लाची अडचण ओळखली, बदक पिल्लाला म्हणाले, तू बस माझ्या पाठीवर, आपण पलीकडे जाऊ, आणि दोघांनी नदी पार केली। त्या बदकाने कुत्र्याच्या पिल्लाला पाठीवरती घेतलं आणि दोघांनी नदी पार केली। आता या गोष्टीमध्ये कोण जिंकलं असेल सांगता येईल का, बघा कोण जिंकलं असेल त्या ठिकाणी आपल्याला इथे टिक करायचं आहे। इथे कुत्रा पळताना दिसतंय, बदक आहे आणि इथे बदक आणि कुत्र्याचं पिल्लू आहे, सांगता येईल का मुलांना। इथे बघा, बदक आणि कुत्र्याचं पिल्लू दोघेही बरोबरच तिथे गेली आणि कुत्र्याच्या पिल्लाने काय विचार केला की जर बदकाने मदत केली नसती तर आपण नदीच पार करू शकलो नसतो। ठीक आहे, बघा कुत्र्याच्या पिल्लाने विचार केला, बदकाने नदी पार करायला मदत केली नसती तर आपण शर्यतीच्या ठिकाणी पोहोचलोच नसतो। त्याने बदकासोबत शर्यतीच्या ठिकाणी एकत्र जायचे ठरवले आणि एकाच वेळी दोघे पण एकाच वेळी तेथे पोहोचले, म्हणून दोघेही शर्यत जिंकले। मग आपण कोणत्या बॉक्समध्ये इथे टिक करणार आहोत की दोघेही शर्यत जिंकले, या लास्ट बॉक्समध्ये आपण इथे टिक करणार आहोत। ठीक आहे,